आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या सा टप्प्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे या टप्प्यात वीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एक्क्याण्णव जागांसाठी येत्या गुरुवारी अकरा तारखेला मतदान घेतलं जाणार आहे यात विदर्भातील नागपूर वर्धा रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे दरम्यान चौथ्या टप्प्यासाठी नामांकन अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे या टप्प्यासाठी एकोणतीस एप्रिल रोजी मतदान घेतलं जाणार आहे आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची आज भाजपचे नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ नागपुरात सभा होणार आहे अमरावतीचे भाजप युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आज सभा घेणार आहेत तर काँग्रेसचे रामटेकचे उमेदवार किशोर गजभिय यांच्या प्रचारार्थ सावनेर कळमेश्वर क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांची सभा होणार आहे भाजपचे वरिष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र कर्नाटक आणि तामिळनाडू येथील प्रचार सभांना संबोधित करणार असून महाराष्ट्रातील लातूर इथं ते प्रथमच प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत संयुक्त सभेत सहभागी होणार आहेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज आसामच्या हिलाकांदी आणि बिहारच्या गया इथं प्रचार सभांना संबोधित करतील तर बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती आज उत्तर बिजनौर इथं प्रचारसभा घेतील जर कुठला पक्ष जम्मू काश्मीरसाठी वेगळ्या पंतप्रधानाची मागणी करत असेल तर सरकारकडे कलम तीनशे सत्तर आणि पस्तीस ए अंतर्गत राज्याचा विशेष दर्जा काढून घेण्याशिवाय कुठलाच पर्याय राहणार नाही असं नेते राजनाथ सिंग यांनी म्हटलं ते जम्मू काश्मीरच्या सुचेतगड इथं एका रॅलीला संबोधित करत होते गुजरात मधील सव्वीस लोकसभा मतदारसंघांसाठी आता केवळ तीनशे एकाहत्तर उमेदवार तर विधानसभेच्या चार जागांवरील पोटनिवडणुकीसाठी पंचेचाळीस उमेदवार रिंगणात आहेत काल एक्क्याऐंशी उमेदवारांनी नामांकन अर्ज मागं घेतले तर बिहार मध्ये तिसऱ्या टप्प्यातील पाच जागांसाठी ब्याऐंशी उमेदवार रिंगणात आहेत पंजाब मध्ये निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत एकशे सहासष्ट कोटी रुपयांपेक्षा अधिक रोकड मद्यपदार्थ आणि अन्य वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत प्रदेशमध्ये व्यवसाय राजकारण आणि समाजसेवा समवेत अन्य क्षेत्रांच्या माध्यमातून जवळजवळ दोनशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमा केलेल्या एका टोळीचा पत्ता लावण्यात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला यश आलं आहे याबरोबरच हि बातमीपत्र संपलं या, या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता नमस्कार